Hello students, in last lectures we had seen the mass spectroscopy, which is useful for the determination of structure of the molecule depending upon the mass to charge ratio. When the substance is get converted into the gaseous form, and then gaseous substance is subjected to the a specific kind of the radiations, that is electrons are when get bombarded, then the electrons are removed from the atom to form the cations, and when these cations are get passed through the magnetic field, then there is a deflection of cation takes place, and the deflection depends upon the mass to charge ratio and the velocity of the cation, and depending upon that the detector gives us a response, and that response is get recorded by the detector in the form of the spectra, and that spectra is called as a mass spectra, and from that mass spectra we are able to determine the structure of the molecule, and that is we are able to determine the molecular formula, and hence the structure of the molecule can be get determined. So let us see next point, which is very important, that the nature of mass spectrum, how the mass spectra is get obtained. As we have seen, apan pahilela hai, we had seen mass to charge ratio anusar aplyala काय होतं की गॅसियस सबस्टन्सला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला जातो आणि त्याचं कटायनमध्ये रूपांतर होतं, आणि कटायन्सचे पिक्स आपल्याला जेव्हा ते मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होतात, डिपेंडिंग अपॉन द वेलॉसिटी ऑफ कटायन अँड मास टू चार्ज एम बाय झेड रेशिओ ज्याला आपण म्हणतो, त्यानुसार त्याचं डिफ्लेक्शन होतं आणि ते आपल्याला मास स्पेक्ट्रामध्ये त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. आता आपल्याला रिलेटिव्ह अबंडन्स, मोस्ट ऑफ द अबंडंट आयन्स जे असतात ते आर्बिट्रीला जे अबंडंट जे जास्त प्रमाणात असतात ते जास्त त्याला 100% त्याला पकडलं जातं. आर्बिट्रीली दे आर असाइंड ॲज 100% इन स्पेक्ट्रम, वाईल दुसऱ्या ज्या पिक्स आपल्याला स्पेक्ट्रामध्ये मिळाल्या असतात त्या पिक्स विशिष्ट प्रोपोर्शनल व्हॅल्यूज त्याच्या आपल्याला दिलेल्या असतात. तो मास टू चार्ज रेशियो जे आहे ॲप्सिसामध्ये आपण खाली आपण पाहतो ग्राफमध्ये, आणि रिलेटिव्ह अबंडन्स जे आहे त्याचं त्याला आपण अलॉंग द ऑर्डिनेट आपण त्याच्यामध्ये स्पेक्ट्रममध्ये आपल्याला दिलेला आहे. बघा आता हा स्पेक्ट्रम अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये मिळतो, मास टू चार्ज रेशियो आणि रिलेटिव्ह अबंडन्स. बघा मास टू चार्ज रेशियो ॲप्सिसामध्ये आहे आणि हा रिलेटिव्ह अबंडन्स, आणि याच्यामध्ये जी काय आता एक मॉलिक्यूल दिलेला आहे त्या मॉलिक्यूलच्या पिक्स आपल्याला मिळतात, म्हणजे आणि ही काही 100% जे आहे याच्यामध्ये जी मॅक्झिमम पीक दाखवते त्याला 100% बेस पीक ज्याला आपण म्हणतो, ही बेस पीक जी स्ट्रॉंगेस्ट पीक असेल त्याला बेस पीक म्हणतो, आणि बाकी जे असतात मग ते आपल्याला त्या आयन्स त्याच्यापासून इलेक्ट्रॉन रिमूव्ह एक इलेक्ट्रॉन किंवा रिमूव्ह झाल्यानंतर जे वेगवेगळे फ्रॅक्शन्स तयार होतील आपल्याला कटायन्स तयार होतील त्याच्यासाठीच्या बाकीच्या 32, 29, 15 अशा प्रकारचे पिक्स आपल्याला ह्या मिळतात. आता हा मिथाईल अल्कोहोलचा स्पेक्ट्रम आहे, या मिथाईल अल्कोहोलच्या स्पेक्ट्रममध्ये बेस पीक आपल्याला 31 मास टू चार्ज रेशियोला मिळाली, ती आपल्याला 100% असल्यामुळे त्याला बेस पीक मिळतो, आणि मग 32, 29, 15 ज्या आपल्याला मास टू चार्ज रेशियो मिळाले त्या मॉलिक्युलर आयन पिक्स असतात, या त्याच्यापासून जे मॉलिक्युलचे आयन तयार झालेले असतात त्याच्या मॉलिक्युलचं ब्रेकेज होऊन त्याच्या पिक्स आपल्याला मिळालेले असतात. तिथं दोघं पीक व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. हा मिथाईल अल्कोहोल आहे, हा मिथाईल अल्कोहोलमधनं ज्यावेळेला इलेक्ट्रॉन निघेल, आता बघा इथे आपल्याला मास टू चार्ज रेशियोनुसार त्याच्यामधनं एक इलेक्ट्रॉन निघाला तर तो पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करतो, आणि त्याच्यामुळे काय होतं त्याचं जे मॉलिक्युलर मास टू चार्ज रेशियो 32 आहे त्याच्यामध्ये. अल्कोहोलचं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर अल्कोहोलमध्ये ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, कार्बन आहे, सॉरी 4 हायड्रोजन्स आहेत. हायड्रोजनचं आपल्याला माहिती मॉलिक्युलर वेट किती असतं, 4 हायड्रोजन म्हणजे 4 आपल्याला आहे, कार्बनचं हे 12 असतं, आणि नंतर मग उरलेलं काय आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचं आपल्याला माहिती किती आहे, इट हॅज 32. तर आपण याची बेरीज केली 4 8 आणि 48 होतं त्याचं जर सॉरी नॉट 48 16 आय थिंक 16 नॉट 32 16 आपण सॉरी ऑक्सिजनचं आपण ॲटॉमिक वेट जर पाहिलं तर अशा प्रकारे 32 असतं. त्याच्यातलं एक इलेक्ट्रॉन आपण जर रिमूव्ह केला अशा प्रकारे एक इलेक्ट्रॉन तर त्याचा मास टू चार्ज रेशियो जो आहे 32 आपल्याला पीक मिळते, म्हणजे त्याचं जर आपण मास टू चार्ज रेशियो पाहिला तर 32 हे मॉलिक्युलर आयनसाठी आपल्याला पीक मिळते, आणि या मॉलिक्युलर आयनमधनं जर समजा आता पुन्हा एक
इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणजे एक प्रोटॉन त्याला आपण असे म्हणू, एक इलेक्ट्रॉन जर गेला, हा एक इलेक्ट्रॉन जो आहे हा एक इलेक्ट्रॉन गेला तर त्याचं एक हायड्रोजन गेला म्हणजे एकने मास कमी होईल असं आपण धरूया. सो काय होईल आता इथे CH2 डबल बॉन्ड, एक हायड्रोजन त्याच्यातनं कमी झाला, हा एक त्याच्यातनं मास, पुन्हा त्याच्यातनं दोन हायड्रोजन कमी झाले, अशा प्रकारे सी ट्रिपल बॉन्ड ही मॉलिक्युलर आयन 29 मिळतो. म्हणजे काय, जी आपल्याला पॅरेंट कटायन जो मिळतो त्याच्यानुसार त्याचे पॅरेंट कटायनचे पुन्हा फ्रॅक्शन्स होतात आणि त्यानुसार त्याचं आपल्याला त्या फ्रॅक्शन ते त्या फ्रॅक्शनचं आपल्याला समजा OH रिमूव्ह झाला त्याच्यामधनं तर आपल्याला CH3 मिळेल. म्हणजे ब्रेकेज होतो, कटायन्समध्ये रूपांतर होतो, OH मायनस झाल्यानंतर CH3 प्लसमध्ये त्याचं असेल 15. अशा प्रकारे ह्या पीक आपल्याला बघा इथं मिळालेल्या आहेत. म्हणजे 15 जी आहे ती आपल्याला OH रिमूव्ह झाल्यामुळे मिळालेली, ही 29 आपल्याला मिळालेली, एक 32 आपल्याला जी त्याला मॉलिक्युलर आयन पीक म्हणतो म्हणजे जो मॉलिक्युल आहे त्याचा आयन, पहिला जो आयन तयार होतो एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यानंतर, नंतर इतर फ्रॅक्शन झाल्यानंतर आपल्याला हे मिळतात. म्हणजे मॉलिक्युलर आयन पीक असेल किंवा बेस पीक जे असेल त्याच्या रेफरन्सने मग आपण कुठलं मॉलिक्युलचं स्ट्रक्चर असेल ते आपण त्यानुसार त्याचं डिटरमाईन करू शकतो. आता याच्यामध्ये बघा मॉलिक्युलर आयन पीक आपल्याला ही मिळालेली आहे. ही मॉलिक्युलर आयन पीक कशी मिळालेली आहे तर इथेनॉल जो आहे, मिथेनॉल जो आहे त्याच्यातला इलेक्ट्रॉन आपण जर रिमूव्ह केला तर आपल्याला हा मॉलिक्युलर आयन पीक मिळते. मॉलिक्युलर आयन पीक म्हणजे जी जास्त मास टू चार्ज रेशियोला सगळ्यात मिळालेली असते तिला आपण मॉलिक्युलर आयन पीक म्हणतो. ही मॉलिक्युलर आयन पीक आपण मग अशी मग सांगितल्याप्रमाणे मॉलिक्युलर आयन पीक काय, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, लोएस्ट आयनायझेशन पोटेन्शियल फ्रॉम द मॉलिक्युलर आयन इज नोन ॲज मॉलिक्युलर आयन. एक कमी एनर्जी प्रोव्हाइड केलेली असते कम्पॅरेटिवली. आता एनर्जी जी आहे तो आपल्याला मॉलिक्युल्समधनं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला कशी एनर्जी, कोणता इलेक्ट्रॉन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल मॉलिक्युलमध्ये तो रिमूव्ह करण्यासाठी वी रिक्वायर्ड लेस एनर्जी. त्याच्यानंतर जर कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड्स असतील त्याच्यातले इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला अजून थोडी जास्त एनर्जी लागते, आणि जे नॉन कॉन्जुगेटेड असतील पाय बॉन्ड्स त्याची इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला अजून जास्त एनर्जी लागते. सगळ्यात सिग्मा इलेक्ट्रॉन जे असतात म्हणजे स्ट्रॉंग बॉन्ड असो सिग्मा बॉन्ड त्याच्यातले इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला आपल्याला जास्त एनर्जी लागते. सो दिस इज द ऑर्डर ऑफ द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन. कोणती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जीचा ट्रेंड काय आहे, द मास टू चार्ज रेशियो ऑफ द मॉलिक्युलर आयन पीक करस्पॉन्ड्स टू मॉलिक्युलर वेट. हा मास टू चार्ज रेशियो जो आहे म्हणजे ते काय, इट करस्पॉन्ड्स टू मॉलिक्युलर वेट. इथेनॉलचा 32 आहे म्हणजेच तो काय, त्याचं मॉलिक्युलर वेटशी करस्पॉन्ड आहे, त्याच्याजवळ त्याचं हे वजन आहे मास, म्हणजेच त्याच्यावरून आपल्याला मॉलिक्युलर वेटची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. जी मॉलिक्युलर आयन पीक जी आहे मग ते काय आपल्याला जवळपास मॉलिक्युलर वेट ऑफ द सबस्टन्स जे आहे ते आपल्याला जे आपल्याला माहिती होऊ शकतं. मॉलिक्युलर आयन पीक जी आहे तिला आपण कुठला सिंबल M दिस रॅडिकल डॉट प्लसने आपण दाखवतो, कुठलीही मॉलिक्युलर आयन पीक या सिंबॉलने ही दाखवली जाते. आता मॉलिक्युलर आयन पीक जी असते ॲरोमॅटिक कंपाऊंडची ही जास्त इंटेन्स असते ॲलिफॅटिक कंपाऊंडपेक्षा, इंटेन्सिटी तिची काय असते जरा जास्त असते. द रिलेटिव्ह हाईट ऑफ द मॉलिक्युलर आयन पीक इज ग्रेटेस्ट फॉर द स्ट्रेट चेन कंपाऊंड. स्ट्रेट चेन कंपाऊंड जर असेल तर त्याची हाईट जी आहे ही हाईट जास्त असते, मॉलिक्युलर आयन पीकची हाईट काय असते जास्त असते, अँड डिक्रीजेस ॲज द डिग्री ऑफ ब्रँचिंग इन्क्रीजेस. मग स्ट्रेट चेन ऐवजी जर ब्रँचिंग चेन जर कंपाऊंड असेल तर ती काय ती हाईट जी आहे ती कमी कमी होत जाते. अशा प्रकारे मॉलिक्युलर आयन पीक आपल्याला असते. दुसरे आपण पाहिलं बेस पीक, म्हणजे इथेनॉलमध्ये आपण काय पाहिलं 31 आपल्याला बेस पीक मिळाली ज्याला आपण 100% कन्सिडर केलेली आहे. ती जी पीक आहे त्याला बेस पीक असं आपण म्हणतो, कारण काय ती मोस्ट इंटेन्स पीक असते इन द मास स्पेक्ट्रम करस्पॉन्ड टू द मोस्ट अबंडंट आयन फॉर्म. जे जास्त फॉर्म झालेले असतात, मोस्ट अबंडंट म्हणजे जे जास्त आयन फॉर्म झालेले असतात त्यांच्यासाठी ती ती मिळणारी पीक असते आणि तिला आपण म्हणतो बेस पीक. आता काही इम्पॉर्टंट जी काही इट इज इम्पॉर्टंट पीक जी आहे ही आपल्याला मास स्पेक्ट्रममधली हे आपल्याला दाखवते की रिलेटिव्ह अबंडन्स जी आहे ऑफ ऑल अदर पीक्स आर रिपोर्टेड ॲज अ परसेंटेज ऑफ दिस बेस पीक. म्हणजे ही जी काही बेस पीक मिळालेली आहे या बेस पीकला रेफरन्स देऊन मग इतर जे काही मॉलिक्युलर आयन पीक्स आहेत ते आपण कन्सिडर करतो, 29 असेल, 15 असेल, 13 असेल, त्यानुसार जी बेस पीक जी आहे ती बेस पीक आपल्याला काय करते मग त्याच्या रेफरन्सने मग इतर पीक्स जे आहेत ते त्या इतर पीक्स आपल्याला आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. आता आपण पाहिलेलं मास टू चार्ज रेशियोमध्ये इथेनॉलचं पीक जे आहे 31 आपल्याला मिळालेलं आहे इथे, आणि इट इज मोर इंटेन्स ॲज कॉल्ड ॲज अ बेस पीक. ती इंटेन्स जास्त इंटेन्स असल्यामुळे तिला बेस पीक आपण म्हणतो.
आणि जे फ्रॅगमेंट आपल्याला मग याच्यामध्ये मिळतो बघा, एक प्रोटॉन रिमूव्ह केल्यानंतर त्याचे एक हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर हा एक प्रोटॉन फ्रॅगमेंट आपल्याला मिळतो मॉलिक्युलर आयन ॲट लोएस्ट एनर्जी अँड रिझल्टंट आयन इज स्टेबल बाय फॉर्मिंग डबल बॉन्ड. तो कसा डबल बॉन्ड फॉर्म नेतो, स्टेबल होते, म्हणजे अशा प्रकारे ही आपल्याला बेस पीक आपल्याला मिळते. त्याच्यामध्ये काही मेटास्टेबल पीक आपल्याला मिळतात, आपल्याला काही वेळेला मेटास्टेबल पीक मिळतात कारण ते ब्रॉड डिफ्युजन अँड लेस इंटेन्स पीक आपल्याला मिळतात. इंटिग्रल मास टू चार्ज व्हॅल्यू अशा ज्या पीक्स असतात मेटास्टेबल आयन्स व्हिच पजेस इमिडिएटली एनर्जी हॅव्हिंग लाईफटाईम्स सफिशियंटली लाँग फॉर देम टू गिव्ह आयन सोर्स बट डिकम्पोज ड्युरिंग द फ्लाईट बिफोर रिचेस टू द मॅग्नेटिक अनालायझर. द बेस दीज पिक्स आर मच ब्रॉडर दॅन द नॉर्मल पिक्स. आपल्याला जे काय मॉलिक्युलर आयन ब्रॉडर मॉलिक्युलर आयन पिक्स म्हणतात, ती जसे शार्प आहेत तशानं मिळतात, ब्रॉडर मॉलिक्युलर पिक्स आपल्याला मिळतात. या ज्या पिकला मेटास्टेबल म्हणतात. काय होतं, समटाईम्स द मास स्पेक्ट्रा ऑफ सर्टन कंपाऊंड शोज ब्रॉड डिफ्युजन. काही आपल्याला ब्रॉड डिफ्युजन अशा प्रकारे असे दाखवलं जातं, जसं शार्प न दाखवतं ब्रॉड डिफ्युजन दाखवलं जातं. आणि त्या ज्या पीक असतात अँड लेस इंटेन्स पीक्स ॲट इंटिग्रल मास टू चार्ज रेशियो, इंटेन्सिटी पण त्यांची कमी असते, सच पीक्स इज ड्यू टू द त्याच्यात काही मेटास्टेबल आयन जे तयार झालेले असतात त्यांच्यामुळे ते आपल्याला मिळतात. आणि अशी जे मेटास्टेबल आयन आहेत ते काय असतात, मॅग्नेटिक फील्डमधनं अनालायझरपर्यंत जाण्याच्या आधीच ते काय होतात, डिफ्यूज होतात, त्यामुळे आपल्याला ब्रॉडर पीक आपल्याला मिळतात. आता जर इफ द लाईफ टाईम ऑफ M1 इज 10^4 ऑर 10^6 सेकंड्स, त्याचं जर एवढं असेल, देन द मॉलिक्युलर आयन M1 म्हणजे एक इलेक्ट्रॉन निघाल्यानंतर अंडरगोज आयोनायझेशन इन टू द M2, त्याचं लगेच कन्वर्शन M2 होतं दुसऱ्या फ्रॅगमेंटमध्ये. इज अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड बिफोर रिचेस द मॅग्नेटिक अनालायझर, मॅग्नेटिक अनालायझरला जाण्याच्या आधीच त्याचं काय होतं, M2 कन्वर्शन होऊन जातं. M1 कन्वर्शन M2 त्याचं कन्वर्शन होतं आणि मॅग्नेटिक अनालायझरच्या पर्यंत पोचण्याच्या आधी. आणि जे डॉटर आयन जो आहे मग हा डॉटर आयन आहे कारण तो M1 तयार झालेला आहे, हॅव अ ट्रान्झिशनल एनर्जी लेस दॅन द M1. M1 याची ट्रान्झिशनल एनर्जी कशी असते, ती कमी असते, त्यामुळे M1 असलरेटेड अँड डिप्लेक्टेड. M1 काय होतं, असलरेशन होतं आणि त्याचं डिप्लेक्शन होतं इन द रेशिओ ऑफ देअर मासेस, त्याच्या मासेसच्या रेशिओनुसार. त्यामुळे आपल्याला काय ट्रान्झिशनल एनर्जी जी असते M2 इट इज गेट लोअर्ड बाय द M2+ by M1+, एवढी त्याची एनर्जी लो होते. आणि मग त्यामुळे काय होतं, अँड आयन M2 जो आहे मग त्याच्यामधला फ्रॉम द इन द फील्ड फ्री रिजन डज नॉट अपियर्स ॲट M2+. तो M2+ म्हणून अपियर होत नाही, बट इट अपियर्स ॲज अ M*. तो कशाने अपियर्स होतो, M*. मग M*चं कसं दिलं जातं, M* इज इक्वल टू M2+ / M1+ × M2+. आणि मग हे M* दिलं जातं M2+ square / M1+. आणि ही M1 जी असते मग M*, हिला आपण काय म्हणतो, मेटास्टेबल स्पीक असं म्हणतो. मेटास्टेबल स्पीक जे M/Z 91.88 ऑब्झर्व ॲसिटोफिनॉनसाठी आपल्याला मेटास्टेबल पीक कितीला मिळते, 91.88 तिथे डायग्राममध्ये आपल्याला याच्या स्ट्रक्चरमध्ये दिलेले असतं. अशा प्रकारे हे जे काय आहे 120 हा आपल्याला अशा प्रकारे ॲसिटोफिनॉनचा जो काय आपल्याला कटायन आहे त्याचा 120 आपल्याला एक पीक जर मिळत असेल आणि त्याच्यातनं जर CH3 रिमूव्ह झाला हा पार्ट तर आपल्याला C BO ऑक्सिजन इथं ही M2 आपल्याला मिळते. M1 काय मिळतं, M2 105 ही जी काही पीक असेल ही मेटास्टेबल पीक असते त्याला. आणि त्याचं जे काही आहे M* जे काय आहे फॉर्म्युल्यानुसार 105 ÷ 121 ते होतं 91.88 ती आपल्याला मग पीक मिळते. अशा जे पीक असतात त्यांना आपण म्हणतो मेटास्टेबल पीक. आणि नंतर पुस्तकात पुढच्या काही पीक आपल्याला ज्या मिळतात काही कंपाऊंड्समध्ये आयसोटोपिक पीक्स त्यांना आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला मल्टिपल पीक्स मिळतात इन मॉलिक्युलर आयन ड्यू टू द डिफरन्स ॲलोजन ॲलोजनचे वेगवेगळे आयसोटोपमुळे आपल्याला मल्टिपल पीक्स आपल्याला मिळतात. क्लोरीन जे आपल्याला आहे दोन आयसोटोप आहेत त्याची, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37, त्याचं 3:1 रेशिओने, याचं जर 3 पीक मिळतील त्याचे 1 रेशिओने देअरफॉर पीक्स आपल्याला मिळतात. देअरफॉर द कंपाऊंड कंटेनिंग 1 Cl atom gives M+2 पीक.
विच इज 1/3 इंटेन्सिटी ऑफ एम प्लस, त्याची इंटेन्सिटी कशी असेल 1/3 असेल एम प्लस पेक्षा ड्यू टू द प्रेझन्स ऑफ दिस, कशामुळे तर त्याचा आयसोटोप त्या ठिकाणी प्रेझेंट आहे C37 क्लोरीनचा आयसोटोप. वाईल ब्रोमिनचं जर आपण विचार केला तर ब्रोमिनचे दोन आयसोटोप आहेत BR79 आणि BR81, ते 1:1 रेशियोने आपल्याला त्याचे मिळतात. देअरफॉर कंपाऊंड कंटेनिंग BR ऍटमचं काय एम टू प्लस जो आहे आयन पीक त्याची इक्वल इंटेन्सिटी असते कोणा एवढी M+ आयन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस BR81. आणि त्याच्यामुळे दिस वे द कंपाऊंड सी कंटेनिंग CLR अँड BR इझिली आयडेंटिफाईड बाय द मास स्पेक्ट्रोस्कोपी साहाय्याने CL आणि BR मग आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो बिकॉज ऑफ द प्रोमिनंट आयसोटोपिक पीक सेपरेटेड बाय द टू मास युनिट्स. या मास युनिटने आपण त्याचं आयडेंटिफाय करता येऊ शकतो. त्याचं आपल्याला थोडक्यात एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन जास्त आपल्याला त्याचं अंडरस्टँड होईल स्पेक्ट्रामध्ये कशाप्रकारे आयन्स असतात. बघा आता इथे आपल्याला दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये काय आपल्याला दिलेलं आहे तर ॲज सिक्वेन्सेस ऑफ द मास स्पेक्ट्रम मिथिल ब्रोमाइड शोज टू व्हेरी इंटेन्स पीक, दोन पीक दाखवतं 94 आणि 96 विच आर एम प्लस आणि एम टू प्लस पीक्स. त्या काय आहेत, एक एम प्लस आणि एम टू प्लस पीक आहेत. त्याचे इथं बघा आपल्याला क्लोरीनचे दाखवले 94 एक दाखवलेले, तिला आपण बेस पीक पण म्हणू शकतो, ही बेस पीक जी आहे. आणि एक दुसरी आपल्याला दाखवलेली 96 आपल्याला दाखवलेली पीक आहे, 96:2 रेशो. आता याच्यामध्ये जी काही 94 आहे त्याच्यामध्ये ब्रोमिन 79 आपल्याला मिळते आणि ही जी काय आहे ही 96 जी आहे ती ब्रोमिन 81 त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे आपल्याला ती पीक मिळते. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पीक्स आपल्याला ज्या असतात त्यांना आपण आयसोटोपिक पीक्स असं आपण म्हणतो. अशा प्रकारे हा मास स्पेक्ट्रम जो आहे मॉलिक्युलचा तो स्टडी केला जातो आणि या मास स्पेक्ट्रमवरून मास फ्रॅगमेंट्सवरून पॅरेंट्स कोण कटायन जो असेल तो फाइंड आउट केला जातो आणि हेन्स त्याच्यामधला आपल्याला कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा डिटरमाइन केला जातो. पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे मास स्पेक्ट्रासाठी, त्याच्यामध्ये काही कंपाऊंड्समध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो, त्याच्यासाठी प्रेझेन्स ऑफ द नायट्रोजन जे आहे ते कसं काय आयडेंटिफाय केलं जातं मास स्पेक्ट्रामध्ये, तर त्याच्यासाठी हा नायट्रोजन रूल आहे. आता एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड जर असेल त्याच्यामध्ये जर ऑड नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम असतील, ऑड नंबर म्हणजेच काय, ऑड म्हणजे 1, 3, 5 असे जर नायट्रोजन ॲटम्स असतील तर त्यांचं काय असतं, हॅव अ मॉलिक्युलर आयन विथ ऑड मास. आपल्याला त्याचे जे मॉलिक्युलर आयन मिळणार आहे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंडचे त्यांचं मास जे असेल ते देखील काय असेल, ऑड मास असेल. प्रोव्हाइडेड द अदर एलिमेंट्स आर, दुसरे एलिमेंट्स काय असले पाहिजे, मग कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, सिलिकॉन किंवा मग हॅलोजन्स असल्या पाहिजेत. म्हणजेच काय, अन ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग अन ऑड नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम्स विल हॅव द ऑड मॉलिक्युलर आयन विथ ऑड मास नंबर. ऑड मॉलिक्युलर आयन असतील आणि ऑड मास नंबर त्याचे आपल्याला मिळतील. सिमिलरली द मॉलिक्युल्स विथ द इवन मॉलिक्युलर वेट कंटेन्स आयदर नो नायट्रोजन. जर आणि जर मास फ्रॅगमेंट्समध्ये आपल्याला मॉलिक्युलर वेट जे मॉलिक्युलर आयनचं असतील मॉलिक्युलर वेटमध्ये ते जर काय असेल मॉलिक्युलर वेट इवन जर असतील तर त्याच्यामध्ये नायट्रोजन हा प्रेझेंट नसतो, ऑर इवन नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम. नायट्रोजन नसेल किंवा त्याच्यामध्ये नायट्रोजनची संख्या काय असेल 2, 4, 6 म्हणजे इवन नंबर ऑफ नायट्रोजन त्याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतील. आता जे बेसिक ऑफ नायट्रोजन रूल इज दॅट ऑल दो नायट्रोजन हॅज अन इवन मास, म्हणजे नायट्रोजनला जर इवन मास असेल इट हॅज अन ऑड नंबर ऑफ व्हॅलन्सीस, त्याच्या व्हॅलन्सीस काय असू शकतात, ऑड नंबर असू शकतात. ॲज अ रिझल्ट अन एक्स्ट्रा हायड्रोजन ॲटम इन्क्लूड्स अ पार्ट ऑफ मॉलिक्यूल गिवन इट अन ऑड मास, त्यामुळे त्याचं जे आहे ते ऑड मास दिला जातो. फॉर एक्झाम्पल बघा CH4 आहे, मास टू चार्ज रेशिओ त्याचं काय 16 आहे, हा काय आहे इवन आहे. इथं काय आहे CH3OH आहे, मास टू चार्ज रेशिओ काय आहे इवन आहे. म्हणजेच काय आहे, इवन असल्यामुळे देर इज नो नायट्रोजन, याच्यामध्ये नायट्रोजन नाही आहे, त्यामुळे तो काय मास नंबर फ्रॅगमेंटचा मास नंबर जो असतो तो असतो आपल्याला इवन नंबर असतो. पण इथं NH3 जर पाहिलं आपल्याला NH3 देर इज अ नायट्रोजन, त्यामुळे त्याचं काय मास टू चार्ज रेशिओ इज ऑड, तो आहे 17. ऑड मास टू चार्ज नंबर म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्याचे फ्रॅगमेंटचे जे आपल्याला असतील मास टू चार्ज आयनचे मास नंबर देखील काय असेल, ऑड असेल. इथं बघा C2H5NH2 याच्या मास टू चार्ज रेशिओ 45 इट इज ऑड नंबर आहे. किंवा मग इथं C5H5N2 त्याचा मास टू चार्ज रेशिओ काय
94 आहे, पण हा इवन नंबर आहे. पण इवन नंबर आहे म्हणजेच काय, त्याच्या मॉलिक्युलमध्ये एकतर नायट्रोजन नसतील किंवा जर नायट्रोजन असतील तर ते सम नंबरमध्ये असतील. म्हणजे इथे दोन नायट्रोजन आहेत, म्हणजे दोन म्हणजे सम संख्या आहे. सो इट इज इवन नंबर, व्हॉट वी कॉल इट इज इवन नंबर ऑफ नायट्रोजन असतील किंवा मग नायट्रोजन नसतील तर त्याचा जो मास टू चार्ज रेशो असतो तो काय असतो, इव्हन असतो. अशा प्रकारे हा नायट्रोजन रूल असतो. थोडक्यात काय, जर कंपाऊंडमध्ये एखाद्या कंपाऊंडमध्ये नायट्रोजन ॲटम प्रेझेंट असेल आणि ते नायट्रोजन त्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ नायट्रोजन प्रेझेंट असतील, म्हणजे एक नायट्रोजन किंवा तीन नायट्रोजन असं जर प्रेझेंट असतील तर त्या मॉलिक्युलचं मॉलिक्युलर आयन जो असतो त्याचं मास हे ऑड असतं. आणि ज्या कंपाऊंड म्हणजे आणि इतर एलिमेंट त्याच्यात कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन सल्फर असतात, पण एखाद्या कंपाऊंडचा मास टू चार्ज मॉलिक्युलर आयनचा मास टू चार्ज रेशियो हा इव्हन असेल म्हणजे समसंख्या असेल तर अशा कंपाऊंडमध्ये काय असतं, तिथे नायट्रोजन नसतात. किंवा जर नायट्रोजन जर असतील तर ते असतात इव्हन नंबरमध्ये, म्हणजे नायट्रोजनची संख्या त्याच्यात कशी असते, 2, 4, 6 अशी त्याच्यामध्ये संख्या असते. सो अशा प्रकारे त्या रूलला आपण काय म्हणतो, नायट्रोजन रूल आपण असं म्हणतो. पुढचा इम्पॉर्टंट रूल आहे जो आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंडचा डिटरमाइन करण्यासाठी यूजफुल असतो, त्याला म्हणतो आपण रूल ऑफ 13. रूल ऑफ 13 काय आहे, तर रूल ऑफ 13 इज यूजफुल मेथड फॉर डिटर्मिनेशन ऑफ पॉसिबल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड फ्रॉम इट्स मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मासवरून आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटरमाइन करण्यासाठी हा रूल ऑफ 13 आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आता रूल ऑफ 13 काय आहे, ए बेस फॉर्म्युला. हा बेस फॉर्म्युला आहे जनरेटेड विच कन्सिस्ट ऑफ ओनली हायड्रोजन अँड कार्बन ॲटम्स. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय फक्त दाखवलेलं कार्बन आणि हायड्रोजन ॲटम्स त्याच्यामध्ये दाखवलेले असतात. अँड द बेस फॉर्म्युला इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग मॉलिक्युलर मास. हा बेस फॉर्म्युला कसा डिवाइड केला जातो, याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे कॅल्क्युलेट केला जातो कशावरून, बाय डिवायडिंग मॉलिक्युलर मासच्या साहाय्याने. मॉलिक्युलर मास किती, तर 13 घेतलं जातं. मॉलिक्युलर मास 13 का घेतलं जातं, कारण या फॉर्म्युल्यामध्ये जो बेस फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन ॲटमच फक्त याच्यामध्ये असणार आहेत. म्हणून 13 कसं, तर कार्बनचं ॲटॉमिक वेट आहे 12 आणि हायड्रोजनचं 1 आहे, त्या दोघांची बेरीज केली तर 13 होतं. म्हणून त्याला काय केलं जातं, हा जो बेस फॉर्म्युला आहे हा जनरेट केला जातो बाय डिवायडिंग 13 13 त्याला डिवाइड करून तो कॅल्क्युलेट केला जातो. कसा, आता मॉलिक्युलर मास जर असेल एखाद्या कंपाऊंडचं, समजा ते एम प्लस असेल, म्हणजे एक त्याचा कटायन तयार झालेला आहे, हा जो आहे इज नोन आहे त्याचा तो असेल त्याचा बेस फॉर्म्युला. कुठलाही जो काही मॉलिक्युल असेल तो एम असेल, त्याच्यामधनं इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर एम प्लस तयार होईल, तो त्याचा काय बेस फॉर्म्युला असेल. म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक कार्बन आणि हायड्रोजन एम प्लसमध्ये फॉर्ममध्ये प्रेझेंट असतील. आणि कुठल्या इक्वेशनच्या साहाय्याने ते दिलं जातं, मग दॅट इज गिव्हन बाय द इक्वेशन दॅट मॉली एम बाय 13 मॉलिक्युलर मास बाय डिवायडेड बाय 13 किंवा मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 13 एक कसं आहे, इज इक्वल टू एन प्लस आर अपॉन 13 या फॉर्म्युल्याने तो कॅल्क्युलेट केला जातो. आता हा जो काही बेस फॉर्म्युला आहे, हा बेस फॉर्म्युला याच्यामध्ये काय आहे, सी एन एच एन प्लस आर, कशाने सी एन एच एन प्लस आर, द इंडेक्स ऑफ द हायड्रोजन डिफिशियन्सी. याला काय म्हणतो, इंडेक्स ऑफ हायड्रोजन डिफिशियन्सी, दिलेल्या फॉर्म्युल्यामुळे किती हायड्रोजनची कमी आहे, और डबल बॉन्ड इक्विवेलेंट. त्याला काय म्हणतात, डबल बॉन्ड इक्विवेलेंट, डी बी ई विल बी डी बी ईचा फॉर्म्युला. डबल बॉन्ड इक्विवेलेंटचा फॉर्म्युला कसा दिला जातो, एन मायनस आर प्लस 2 डिवायडेड बाय 2 एन मायनस आर प्लस 2 डिवायडेड बाय 2. आता हे आपल्याला अंडरस्टँड करता येईल, याच्यामध्ये आर कसा कॅल्क्युलेट केला जातो, आर काय आहे, एन काय आहे, ते आपल्याला एक्झाम्पलवरून आपल्याला क्लॅरिफाय करता येईल. आता बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड विथ मॉलिक्युलर मास 94. मॉलिक्युलर मास काय, 94, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, 94/13. आणि याच्यामध्ये काय, 7 आर फॉर्म्युला आहे, एन मायनस आर प्लस 2 डिवायडेड बाय 2. याच्याने काय केलं जातं, बघा आता आपल्याला इथे एन इज इक्वल टू 7 आहे आणि आर इज इक्वल टू 3 आहे. एन इज इक्वल टू 7 आहे, तो एन कसा कॅल्क्युलेट केला जातो, असा पुढे आपल्याला डिटेलमध्ये बघा. इथं दिलेला आहे मग फॉर्म्युला काय आहे, आपल्याला वरती आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, दिस फॉर्म्युला एन प्लस आर
एन प्लस आर डिवाइडेड बाय 13. इथे एन काय, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स त्याला आपण म्हणतो 7, प्लस आर हायड्रोजन डिफिशियन्सी ज्याला म्हणतो, त्याला काय म्हणतात, DBE हायड्रोजन डिफिशियन्सी म्हणतात, किंवा हायड्रोजन इंडेक्स ऑफ हायड्रोजन डिफिशियन्सी 3/13 हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्याचं कॅल्क्युलेशन आपण केलं, बेस फॉर्म्युला आपल्याला कसा मिळतो, मग C7 म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत, 7. आणि हायड्रोजन किती असतील मग, आता एखाद्या कंपाऊंडमध्ये जेवढे हायड्रोजन असतील ते हायड्रोजन आणि याच्यामध्ये डिफिशियन्सी 3 यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला प्लस 2 डिवायडेड बाय 2 केलं तर 3, म्हणजे कितीची डिफिशियन्सी आहे, 3ची डिफिशियन्सी आहे, म्हणून हा 3 इथं घेतलेला आहे. सो आर इज अ डिफिशियन्सी, हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स. तिथे त्याच्यावरून आपल्याला ही डिफिशियन्सी जर ॲड केली, नंबर ऑफ हायड्रोजन्सची किती डिफिशियन्सी आहे, 3ची कमी आहे, 7 असलेला, 7 नायट्रोजन असलेल्या, 7 एन इज इक्वल टू 7 म्हणजे हायड्रोजनची संख्या 7 असलेल्या कंपाऊंडमध्ये जर हायड्रोजनची डिफिशियन्सी 3 असेल तर ती डिफिशियन्सी पूर्ण करण्यासाठी याच्यामध्ये जर 3 ॲड केले तर आपल्याला एकूण हायड्रोजन 7 + 3 - 3 + 2 डिवायडेड बाय 2 ने ते जर हायड्रोजन ॲड केले 7 हे 3 ॲड केले तर आपल्याला C7H10 हा त्याचा काय होतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला. पण हा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, रूल ऑफ 13 ने कॅल्क्युलेट केलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त आपण कार्बन आणि हायड्रोजनची संख्या फक्त त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. अशा प्रकारे कुठल्याही कंपाऊंडचा बेस फॉर्म्युला आपल्याला तयार करता येऊ शकतो, एक्सक्लुडिंग अदर आयटम्स, इन्क्लुडिंग कार्बन आणि हायड्रोजन. कुठल्याही आयटमचा आपल्याला मास टू चार्ज रेशियोच्या सहाय्याने अशा प्रकारे काढू शकतो आणि त्याच्यावरून कंपाऊंडचं स्ट्रक्चर किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण हा डिटरमाइन करू शकतो. अशा प्रकारे मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये असिड 13 रूल हा इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे दिस चॅप्टर इज गेट एंडेड ओवर, हे चॅप्टर संपलेलं आहे. त्याच्यावरती काही मी MCQ क्वेश्चन्स आहेत, आय एम स्क्रोलिंग दॅट फॉर युअर फर्दर स्टडी, पुढच्या स्टडीसाठी तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट घेऊन स्टडी करू शकता. हे त्याचे काही अशा प्रकारे MCQ चे 2-4 क्वेश्चन त्याच्यामध्ये होते, ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यू शूड गो थ्रू इट, ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. इफ यू हॅव एनी काइंड ऑफ द डिफिकल्टी देन आस्क मी ऑन द व्हॉट्सअप ग्रुप. Add your name in the comment in order to have the attendance. I am again and again telling you, add your name in comment in order to have the attendance. Till then, enjoy the lecture. Thank you.